नमस्कार मी अमोल जोशी रोखोकमध्ये आपलं स्वागत रोखठोकच्या आजच्या चर्चेचं निमित्त आहे अंदमानमध्ये सुरू असलेल्या विश्व साहित्य संमेलनामध्ये मांडले गेलेले काही मुद्दे या संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी या संमेलनाच्या व्यासपीठावरनं दोन लक्षवेधी विधानं केली त्यातलं एक विधान आहे हिंदू आणि पुरोगामी यांच्याबाबतचं हिंदूंविरोधी बोलणं हे पुरोगामित्व मानलं जात आहे हा पुरोगामी दहशतवाद आहे असं मोरे म्हणाले तर दुसरं विधान त्यांनी केलंय सावरकरांविषयी गांधी हत्येचा हात असल्याचा सावरकरांचा आरोप सरकारनं दूर करावा आणि कपूर समितीच्या अहवालातला तसा उल्लेख काढून टाकावा असं आवाहन त्यांनी केलंय या विधानांमुळे काही प्रश्न निर्माण झाले धर्माचा अभिमान बाळगणारे प्रतिगामी असतात का एकाच वेळी धर्माचा अभिमान बाळगणं आणि पुरोगामी असणं या दोन्ही गोष्टी शक्य नाही का ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत का सरकार बदलेल तशी काही विचारवंतांची बदलत बदलतायत का आणि सावरकरांना पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षाचं प्रतीक का बनवलं जात तर सुरुवातीला आपण बघूया की विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे पुरोगामित्वाविषयी या व्यासपीठावरून काय म्हणाले जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे पेरून ठेवलेलं आहे विचारवंत अनेक वर्षापासून तोच तो बोलतो आहे हा प्रतिगामी हा पुरोगामी म्हणजे आम्ही प्रतिगामी आधार काय पुरोगामी काय व्याख्या काय कोणती पण ती गावायची मी प्रतिगामी कारण मी लिहिलेला ग्रंथ सावरकर ते प्रतिगामी म्हणून मी प्रतिगामी सावर सावरकर का करावं ते होती हिंदुत्ववादी म्हणजे काय तर हिंदुत्वादी ते ठरवणं या महाराष्ट्रामध्ये सर्वात वाईट काय गोष्ट आहे तो कोण्या शाखेचा आहे कोण्या गटाचा आहे डाव आहे का उजवा आहे हिंदूवादी आहे का अहिंदूवादी आहे आहे असे शिक्के मारू मला विचारायची पद्धत आहे आणि म्हणून मला कोण व्याख्या म्हणजे जो कोणी स्वतःला हिंदू म्हणून घेतो अभिमान वाटतो हिंदू म्हणण्याचा की तो जातीवादी छाटा सांगतो महाराष्ट्रामध्ये तो हिंदुत्ववादी असीच प्रत्येक आम्ही असत्याची खून झालेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मी बरा कोणी हिंदूवादी म्हणणार तर नाही ना याची काळजी जावं म्हणजे आपल्याला भीती आहे भीती हा दहशतवाद आहे त्याला उत्तम आपलं दहशतवाद पूर्वगामी दहशतवाद आहे हिंदूचं नाव घेतला तुम्ही जातीवादी बंडा हा दहशतवाद महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून सावरकरांच्या संमेलनाला अध्यक्ष कोण मिळत नसे खरा खरा पुरोगामी हा दहशतवाद निर्माण केला आहे त्यामुळे हो तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आणि पुण्यातूनच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच ज्येष्ठ अभिनेते शरद पोमशी सुद्धा या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या भागाचा पहिला प्रश्न आपण बघूया या भागातला पहिला प्रश्न आहे धर्माचा अभिमान बाळगणारे प्रतिगामी असतात का धर्माचा अभिमान बाळगणारे प्रतिगामी असतात का या प्रश्नापासून आपण चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे डॉक्टर सप्तर्षी काय सांगाल ज्या प्रकारे हे विधान केलं गेलेलं आहे हे दोन विरुद्धार्थी शब्द असावेत अशा प्रकारे या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे धर्माचा अभिमान बाळगणारे प्रतिगामी असतात असं आपल्याला वाटतं का लवकर प्रतिगामी का पुरोगामी हा नंतरचा विषय पण मुळात शेषराव मोरे हे विचारवंत आहेत का आणि साहित्य संमेलनामध्ये हा विषय छेडायचं काय कारण होतं याचा शोध घेतला पाहिजे पुरोगामी आणि प्रतिगामी याची एक साधारण जा जागतिक अशी व्याख्या आहे की जे असं म्हणतात की आजच्या वर्तमान काळातून उज्ज्वल भविष्य काळ तयार करायचा ते पुरोगामी पुढे बघणारे आणि जे असं म्हणतात की भूतकाळामध्ये कधीतरी सुवर्णयुग होतं आणि मध्ये काहीतरी आपल्या देशाच्या संदर्भात बोलायचं झालं तर मुसलमानी राजवट आलीन प्रदूषण झालं आणि म्हणून शुद्धीकरणाकरता आणखीन भूतकाळाकडे जा आणि मग परत सोन्याचा धूर निघेल ते प्रतिगामी आता याच्यामध्ये धर्माचा कुठेही संबंध नाही आपल्या आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्यामध्ये काहीही गैर नाही परंतु अशा पद्धतीचं व्याख्या करणं की हिंदूंना शिव्या दिल्या म्हणजे तो प्रतिगामी हा वाह्यतपणा या विचारवंताचं हे लक्षणच नाही आहे तर हे असं कोण कुणी दिलं हिंदू धर्माला शिव्या आणि पुरोगामी दहशतवादी आहेत असं म्हणणं याचं पुरोगाम्यांच्या नावावर एकतरी हत्या आहे का की गांधीवादी आहेत पुरोगामी आहेत समाजवादी आहेत आणि ते कोणाला जाऊन मारलं त्याने असं कधी इतिहासात तरी आहे का तर जे भविष्याकडे बघतात ते हे भूतकाळातून जन्मलेली भूतं आहेत ती टॉयलेट करावं लागतील वर्तमानपाळात असं आम्ही मानतो पण यांचं काहीतरी भलतीच एक व्याख्या आहे आणि सावरकरांचा जो काही विषय आहे तो आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ परंतु मुळामध्ये हा विकाऊ विचारवंत म्हणता येईल मार्केट बघून विचार मानणारे शेषराव मोरे आहेत ज्यावेळेला नरण कुरुंदकरांचं मार्केट होतं तेव्हा हे पुरोगामी म्हणवायचे स्वतःला समाजवादी म्हणवायचे आणि मराठवाड्यामध्ये निजामी राजवट असल्याने दलित आणि मुस्लिम यांच्याबद्दलचा एक द्वेष सुप्त असतोच त्याचा धागा घेऊन हे आता त्याच्यानंतर हिंदुत्ववादी मार्केटमध्ये उतरले आहेत आणि दोन्ही कसं काय होतं खरं तर मग नर कुरुंकरांशी घटस्फोट घ्यायचा असेल वैचारिक तर नरल कुरुंकरांचं कुंकू लावणं बंद करावं त्यांच्याही नावानं कुंकू लावणार आणि हिंदुत्ववादीच्याही नावानं कुंकू लावणार हे द्विभार्या प्रतिबंधक कायद्यासारखं दोन पती करण्यासारखं आहे तर हा मनुष्य कन्फ्युजन करतो लोकांमध्ये आणि त्याला आता गरज आहे मार्केटला हे सावरकरांचं साहित्य संमेलन सावरकरांचं वाट व्हायचे कोण दुसरे जाणार आहे तिथे हे एकटे गेले कोणी विरोध नाही केला काही नाही आणि त्यांनी सावरकरांच्या बद्दल बऱ्याच खोट्या गोष्टी सांगितल्या बिलकुल याविषयी आपण बोलूयाच डॉक्टर सप्तर्षी परस्पर विरोधी विधान आणि परस्पर विरोधी वैचारिक भूमिका आणि संधी साधूपणे विचार मांडणं अशा प्रकारचं विवेचन डॉक्टर सप्तर्षींनी केलेलं आहे मधु चव्हाण तुम्हाला काय वाटतं मुळात शेषराव मोरेंच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का एकशे एक टक्के सहमत आहात मुळात कुमार सप्तरचे माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु यांनी हाच जो दहशतवाद आहे ना हे विचारवंत आहेत की नाही हे कुमार सप्तरचे ठरवणार तुम्हाला काय अधिकार आहे ठरवण्याचा मुळात हिंदुत्वात द्वेषेत त्या ठिकाणी आता कसे ते त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे मी आपल्याला सांगतो की या आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रात आणि महाराष्ट्रात राज्य आलं अनेक काही नियुक्त्या झाल्या अशाच विचारांच्या मुळात हे दहशतवादाचं त्यांचं सगळं वक्तव्य आहे तर दहशतवादाचं लक्षण आहे हेच भारत देशात आणि महाराष्ट्रात विशेषतः वैचारिक गोंधळ याने घातलेलं आहे यांना अनुयायी मिळाले असते समाजवाद किंवा साम्यवाद का संपत आला कोण विचारतोय बाळासाहेब ठाकरे असतील शिवसेना असतील बीजेपी असेल हे प्रतिगामी का म्हणतात हिंदुत्ववाद आहेत म्हणूनच प्रतिगामी म्हणतात कुठला बाळासाहेब ठाकरे असतील किंवा संघात काम करणार असेल किंवा बीजेपीत काम करणार असेल किंवा हे ज्याला प्रतिगामी म्हणतात त्यांनी एक उदाहरण द्यावं की हे भूतकाळात रममान होणार आहे मला असं वाटतंय की हे शब्द छल्याला छंता कंटाळलेली आहे हे बम्मळ यांनीच वाढवून ठेवलेले आहेत काय खोटं सांगितलं सावरकरांनी मोरेनी बरोबर सांगितलेलं की आता भारतीय जनता पक्षाच्या राजवटी ते नियुक्ती झाली लगेच बॉंब देशभर सुरू होते त्यांनी एक मूळ प्रश्न केला की दहशतवादी तुम्ही हत्या केली आहे पुरोगाम्यांनी हे वैचारिक दहशतवादी म्हटलंय केवळ शारीरिक हत्या केली म्हणजे दहशतवाद असतो असं नाही हे वैचारिक दहशतवादी आहेत काय केलं मधुलिमिनी भारतीय जनता पार्टी मी अतिशय सांगतो की कुमार सफ्तरची या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यामधले ज्या भाग घेतला कोणी या भाग सोड्या बाजूला आणीबाणी आली त्यावेळेला हे सगळे तुमच्या भाषेतले सो गामी प्र, सो कॉल प्रतिगामीच तुमच्यावर होते मी तुम्हाला एक उदाहरण देतो की सायनला सायनला एक सत्याग्रह झाला आमच्या त्या ठिकाणी मला त्यांचा आता नगरसेवक अतिशय चांगले समाजवादी नगरसेवक होते सरदारजी ते एकटे होते बाकी सगळे संघाचे स्वयंसेवक होते कसले प्रति मधुले मेनी त्यावेळेला जी जनता एक मिनिट ऐका जनता पार्टी फोडल्याचं पाप केलं या समाजवाद्यांनी तेच केलं त्या ठिकाणी संघामध्ये दुहेरी सदस्यत्वाच्या नावाखाली की तुम्ही प्रतिगामी तुम्हाला इथे एक एक तर जनता पार्टीत राहावं लागेल किंवा तुम्हाला संघाच्या शाखेवर जावं लागेल या देशामध्ये समाजवाद्यांनी सो कॉल पुरोगाम्यांनी जे वैचारिक पाप आणि गोंधळ घातलाय तसा कोणीच गोंधळ घातला नसेल आणि म्हणून ते संपत आलेले आहेत वैचारिकदृष्ट्या कुठलं राज्य यांच्या हातात आहे कुठले सत्ता यांच्या हातात आहे ठीक आहे याविषयी आपण डॉक्टर रत्नागर महाजनांकडे जाऊया माझन सर मुळात दोन मुद्दे आहेत धर्माचा अभिमान बाळगणारे प्रतिगामी असतात का हा मूळ प्रश्न आहेच आणि त्याचबरोबर आत्ता ज्या प्रकारची भूमिका मधु चव्हाण यांनी मांडली आणि त्याच्यापूर्वी जे मूळ स्टेटमेंट आपण घेतले शेषराव मोरे यांचं या चर्चेचं निमित्त म्हणून हिंदू असल्याचा अभिमान बाळ बालग, बाळगू नका असं कुठला पुरोगामी कधी म्हणाला होता असं तुम्हाला काही आठवतंय का नेमक्या कुठल्या कारणासाठी हा दहशतवाद वाटतोय शेषराव मोरेंना मुळामध्ये हे विश्व साहित्य संमेलन होतं हे विश्व साहित्य संमेलन होतं का नव्हतं या प्रश्नाची चर्चा संमेलनासाठी निवडणाऱ्या स्थळापासूनच सुरुवात होते कुठल्या अर्थानं अंदमान हे साहित्य संमेलनासाठी आवश्यक किंवा योग्य असं स्थळ होतं दुसरं असं की दुसरा विश्व साहित्य संमेलनामध्ये मराठी साहित्यात योगदान करणारे जगभरचे लोक एकत्र येतात आणि त्या त्या, 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 अस्तिल, त्या त्या ठिकाणी त्यांनी मराठी साहित्याच्या प्रसारासाठी किंवा मराठी साहित्याला उत्तेजन देण्यासाठी काय काय केलं याचा अहवाल संमेलनात आलेल्या लोकांसमोर ठेवतात अशा कल्पनेनं विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू झालं त्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना म्हणजे हे जर स्वतःला विचारवंत म्हणवत असतील आणि असतील हे मला माहीत नाही आहेत का नाहीत ते कारण मला काही त्यातलं फारसं कळत नाही पण विचारवंत जर असतील तर त्यांनी एक इंग्रजी म्हण थिंक ट्वाइस बिफोर यू स्पीक अँड टेन टाइम्स बिफोर यू राईट असं म्हणतात म्हणजे बोलण्यापूर्वी दोनदा विचार केला पाहिजे आणि लिहिण्यापूर्वी तर दहादा विचार केला पाहिजे तेव्हा एक साधी अपेक्षा विचारवंत म्हणणाऱ्याकडून असते की त्यांनी जे काही बोलायचं ते विचारपूर्वक बोललं पाहिजे या निकषावर आपल्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर मुळात धर्म ही अभिमान बाळगण्याची गोष्ट का आहे याचं निवेदन त्या याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे ते जर विचारवंत असतील तर त्याचं कारण असं की आपण कोणत्या धर्मात जन्म घ्यावा कोणत्या जातीत जन्म घ्यावा ही काही आपली चॉईस नसते ती निसर्गाची चॉईस असते आणि निसर्गाने मला ज्या आईबापाच्या पोटी जन्माला घातलं त्या आईबापाचा धर्म किंवा जात मला चिकटते अभिमान कशाचा बाळगावा तर स्वपराक्रमाने स्वगुणाने प्राप्त केलेल्या यशाचा अभिमान बाळगावा तोही बाळगावाखानी हा मुद्दा आलायदा पण त्याचा बाळगावा इथं जिथं तुमची काहीच कर्तबगारी नाही जिथं तुम्हाला काही चॉईसच नाही त्या गोष्टीचा अभिमान बाळगण्याची काय गरज आहे बरं जर बाळगायचं असेल तर ज्या धर्माचा अभिमान आपल्याला आहे असं आपल्याला वाटतं त्या धर्माप्रमाणे आपलं आचरण आहे का उदाहरणार्थ हिंदू धर्म हा कशातून काय सांगतो धर्माची व्याख्या धारयती सधर्म हा म्हणजे जो समाजाचं धारण करतो सर्वांना बरोबर एकत्र घेऊन समाजाचं नियंत्रण करतो तो म्हणजे धर्म ज्या धर्माच्या अंतर्गत जन्मापासूनच चार पाच हजार जाती आहेत तो सर्वसमावेशक कसा म्हणायचा असा जर प्रश्न एखाद्यानी म्हणजे फुल्यांनी हा उपस्थित केला आंबेडकरांनी उपस्थित केला रानड्यांनी उपस्थित केला आगरकरांनी उपस्थित केला अनेक लोकांनी उपस्थित केला मग आता हे सगळे जे आहेत जे या हिंदू धर्माच्या सर्वसमावेशकत्वाबद्दल प्रश्न उभे करत होते ते सगळे पुरोगामी दहशतवादीच आहेत का हा प्रश्न हे जे कोण विचारवंत तुम्ही म्हणतायत त्यांना विचारला आज विचारला तर ते काय उत्तर देतील आणि दोन हजार एकोणीस नंतर जे वातावरण निर्माण होईल तेव्हा विचारला तर ते काय उत्तर देतील हाही प्रश्न या निमित्ताने उभा करणं आवश्यक आहे त्यावर मधु चव्हाण तुम्हाला उत्तर तुम्ही उत्तर द्याच पण त्याचबरोबर त्यांचं जे मूळ आर्ग्युमेंट आहे की धर्माचा अभिमान बाळगणारे धर्माचा अभिमान बाळगणं आणि दहशतवाद ह्या ज्या दोन गोष्टींची सांगड घातली आहे असा कुठला पुरोगामी आपल्या आपण सांगू शकाल की जो धर्माचा अभिमान बाळगू नका असं सांगतो बाळगू नका असं सांगतो गर्व से हिंदू आहे असं म्हटल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंवर किंवा संघावर अनेक प्रकारच्या पुरोगाम्यांनी टीका केलेली आहे लेख आलेले आहेत आता महाजन साहेबांनी कुठला जावंही शोध लावला मला माहिती नाही की आपल्या हातात आई वडिलांच्या कुठल्या पोटी कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेणे आपल्या हातात नाही त्यामुळे जो आईवडिलांचा धर्म तो आपला धर्म तो काय त्यात आपलं काय मोठे बरोबर आहे नैसर्गिक बायोलॉजिकली त्यामुळे त्याचा अभिमान बाळगायची गरज नाही मग भारतात जन्म घेणं हे पण आपल्या हातात नाही मग त्या भारताबद्दल कशाला अभिमान बाळगायला पाहिजे मा, त्याला मातृभूमी कशाला म्हणायला पाहिजे देशाभिमान कशाला बाळगायला पाहिजे तसं त्या ठिकाणी अनेक लोक आहेत अनेक पक्ष बदलतात त्यांना ज्या पक्षाच्या निष्ठा असतात तसा अनेक लोकांनी पक्ष पण बदलले आहेत नरहर करून विचार सोडला आणि स्वतःचा वेगळा विचार मांडला तसं अनेकांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक आपले पक्षही बदललेले आहेत व्यक्तिगत स्वार्थासाठी म्हणजे त्यांना मग काय म्हणायचं आपण म्हणून मला असं म्हणायचंय की या ठिकाणी हिंदू धर्माची चर्चा त्या ठिकाणी आपण करू कधीतरी हिंदू धर्म म्हणजे काय वगैरे अभिमान बाळगलाच पाहिजे जे काय आपल्या हातात नाही परंतु मी समजा हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे आणि यांच्या व्याख्येप्रमाणे मला अभिमान कशाला बाळगायला पाहिजे मग मी कसला बाळगायचा अभिमान एक तर मी जाहीर केलं पाहिजे आणि कुठेही स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा फुल्यानी किंवा ज्यांच्या आईने नावाचा उल्लेख केला त्यांनी हिंदू धर्माबद्दल कुठेही टीका केली नाही त्याच्यात ज्या अपप्रवृत्ती होत्या आणि ज्या होत्या त्या अपप्रवृत्ती होत्या नाही आपल्याला जे कळतं ते आम्हालाही कळतं असं हो। ते काही कारण नाही आम्ही सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोलतोय थोडं स्पष्ट बोलायचं झालं ते चर्चा गरमागरम होईल महाजन साहेब बोल। म्हणजे मला कळतं कळत आणि भावनेने मी इथे चर्चा करत नाही आणि ते तुमच्या सकट कोणीही करू नये सगळ्यांना सगळं कळतं अलग लक्षात महाजन साहेब मला असं म्हणायचंय की या ठिकाणी शेषराव काय म्हणाले आणि विश्व त्या ठिकाणी अंदमानामध्ये घेतलं म्हणून ते त्या ठिकाणी विश्व मराठी संमेलन झालं नाही मग कुठे घेतल्यावर विश्व मराठी संमेलन झालं असतं वॉशिंग्टनला घेतल्यावर झालं असतं स्थळात स्थळ स्तार हे काय विश्व संमेलन होण्याची एक चर्चेमध्ये शरद पोंगशी सुद्धा सहभागी होणार आहेत एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेक नंतर इतरही अनेक महत्वाचे मुद्दे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे भेटूया एका ब्रेक नंतर खरे पुरोगामी कोण याविषयी आपण चर्चा करतो हो। आहोत आणि या चर्चेमध्ये आता ज्येष्ठ अभिनेते शरद सुद्धा सहभागी झालेले आहेत माझ्या माहितीनुसार शरद पोंगशे यांनी मा मागच्या भागातल्या मागच्या भागातली चर्चा बऱ्यापैकी ऐकलेली आहे त्यामुळे शरदजी मी ते सगळे मुद्दे रिपीट करत नाही मुळात धर्म अभिमान सावरकर आणि प्रतिगामी पुरोगामी या सगळ्या विषयाभोवती सध्या आपली चर्चा फिरते आहे तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की सावरकर ज्या कारणासाठी हिंदू असल्याचा अभिमान बाळगत होते किंवा अभिमान बाळगा असं त्यांनी सांगितलं त्याच कारणासाठी सध्याचे हिंदुत्ववादी हिंदू असल्याचा अभिमान बाळगतायत असं तुम्हाला वाटतं का हो मला असं वाटतं की मुळात हिंदू हा शब्द समजून घेण्याची गोष्ट आहे हिंदू हा धर्म नाही हिंदू ही जगण्याची पद्धत आहे सावरकरांचं हिंदुत्व हा ग्रंथ प्रत्येक माणसाने वाचावा फक्त हिंदूंनी नाही मुसलमान ख्रिश्चन सर्वांनीच तो वाचावा म्हणजे हिंदू असणं म्हणजे नेमकं काय आहे ते कळेल ते कळल्यानंतर मग अभिमान हा आपोआपच वाटायला लागेल म्हणजे सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये सावरकर असंही म्हणाले होते की तेहतीस कोटी देवदेवतांची पूजा करतो आम्ही त्याच्यात एक अल्ला आणि एक येशूची भर पडली तर आम्हाला फरक पडत नाही कारण एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणूस आणि प्रेमानं वागणं म्हणजे हिंदू असणं हिंदू हा धर्म नाही धर्मसंस्था आहेत धर्मसंस्थांना संस्थापक असतात mm त्यांची स्थापना असते हिंदू धर्माची स्थापना नाही हिंदू धर्माला संस्थापक नाही त्यामुळं सावरकरांचं हिंदुत्व हे अभिमान बाळगण्यासारखंच आहे गर्व से कहो आम हिंदू आहे असंच म्हणण्यासारखंच आहे आणि आम्ही हिंदू आहो त्याचा आम्हाला गर्व आहे आणि महाजन साहेबांना सुद्धा ते हिंदू असल्याचा गर्व असायला पाहिजे कारण हिंदू हा धर्म नाही हिंदू ही जात नाही हिंदू म्हणजे माणुसकी हिंदू म्हणजेच मानवतावाद हिंदू म्हणजेच सेक्युलरिझम सेक्युलरिझम हा काँग्रेसवाले सर्वात जास्त वापरतात पण त्यांना खरंच त्याचा अर्थ कळलेला नाही आहे कारण सेक्युलरिझम म्हणजे इहवाद धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही हे सावरकरांनी सांगितलेलं आहे आणि मला वाटतं काँग्रेसनी कायमच धर्माची लुडबुड व्यवहारामध्ये आणली आणि त्याच्यामुळे हा सगळा घोळ झाला बिलकुल शरदजी धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही असं सावरकरांनी सांगितलेलं आहे किंवा गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे असं सावरकरांनी सांगितलेलं आहे किंवा जीव गेलेला देह हा या, या, याच्याविषयी कुठल्याही भावना बाळगण्याचं कारण नसतं ती केवळ एक डेड बॉडी असते असं सावरकरांनी सांगितलेलं आहे हे सगळं तत्वज्ञान घेऊन सध्याचे हिंदुत्ववादी आचरण करतायत असं तुम्हाला वाटतंय सगळेच नसतील पण मी स्वतःबद्दल बोलू शकतो मी माझ्या शिवसेना या पक्षाबद्दल बोलू शकतो म बाळासाहेबांबद्दल बोलू शकतो की आमच्याकडे खऱ्या अर्थाने जे सावरकरांना अभिप्रेत आहे तेच हिंदुत्व आम्ही बाळगतो आता काही जणं मध्येच काहीतरी चुकीचं वागत असतील तर त्याचं सगळा कलंक इथे लावण्याची काही गरज नाही आहे सगळ्याच जाती धर्मामध्ये पक्षांमध्ये अशी काही वेगवेगळी माणसं असतात जी विचित्र अर्थ लावतात अर्थ समजून घेण्याची फार गरज असते बिलकुल डॉक्टर सप्तर्षी मगाशी तुम्ही नरहर कुरुनकरांचा उल्लेख केलेला होता आणि कुरुनकरांनी एका ठिकाणी त्यांच्या जागर या पुस्तकामध्ये एक विधान असं केलेलं आहे की या भारतामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत आणि हिंदुत्ववादी अल्पसंख्याक आहेत या त्यांच्या विधानाचा विषय लक्षात घेता ही चर्चा आपण पुढे नेणार आहोत की भारतामध्ये हिंदुत्ववादी ज्या कारणासाठी अभिमान बाळगतात तो सावरकरांनी सांगितलेला मुद्दा आहे असं तुम्हाला वाटतं का असा आहे की हिंदुत्ववाद ही राजकीय प्रणाली आहे आणि हिंदुत्व हिंदू राष्ट्र म्हणजे मेजॉरिटीजम नावाचा राष्ट्रवाद आहे म्हणजे फक्त मेजॉरिटी असेल तिथं चालेल बाकीचे दुय्यम दर्जाचे नागरिक आणि मग ह्या भूमीवर आमचा बहुसंख्याकांचा आधार आहे ही गर्वाची आक्रमक भाषा इथे काय फक्त हिंदूच होते का, का गेल्या पाच हजार वर्षाचा इतिहास बघितला तिथं सर्व बारा धर्माचे लोक राहिलेत आणि ज्या हिंदू धर्माला एक होमोजिनियस करायचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर्कदृष्ट्या जात नष्ट करायला पाहिजे अस्पृश्यता नष्ट करायला पाहिजे ते प्रयत्न सर्व पुरोगामींनी केलेत म्हणजे तसं जर पाहिलं तर पुरोगाम्यांच्यामुळे हिंदू एक राहिलेत नाहीतर कसे करता या तुमच्या धर्मामध्ये राहतील तुम्ही जर अस्पृश्य म्हणणार लाता घालणार गुलाम म्हणणार तर पुरोगाम्यांना थोडं क्रेडिट रॅडी द्यायला पाहिजे प्रश्न असा आहे की आम्ही धर्माची व्याख्या अशी करतो की जी भारतातली सनातन व्याख्या आहे त्याला धर्माचा काही संबंध नाही माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जे जे सांगितले जाते जे जे विचार मांडले जातात त्याला धर्म म्हणतात आणि जे माणसाला तोडण्यासाठी सांगितलं जातं ते त्याला अधर्म म्हणतात तर आत्ता हिंदुत्ववादी हा अधर्म आहे हिंदू हा धर्म आहे जोपर्यंत अहिंसावादी आहे जोपर्यंत सगळ्यांच्या बरोबर राहावा अशा विचाराचा आहे जोपर्यंत मवाळपंथी आहे लिबरल आहे जोपर्यंत तो गर्व करत नाही जोपर्यंत म्हणतो इट्स माझा अपघात झाला बाबा हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला आलो म्हणजे काय ग्रेट आहे संज्ञान झाल्यानंतर तो, तो परवानगी देतो की तुला जे पाहिजे त्या देवाची पूजा करतो तर मुद्दा असा आहे की या ठिकाणी हिंदूंचं ऐक्य नको असलेले हिंदुत्ववादी आहेत आणि पुरोगावांना या समाजाचं ऐक्य पाहिजे त्याच्या समाजाच्या ऐक्याच्या पोटात हिंदू मुस्लिम असे बारा धर्माचे बौद्ध ख्रिश्चन या सगळ्यांचं ऐक्य सामावलेलं आहे असं मानतात कारण सर्व धर्माची तत्व ही काहीतरी लोकांना जोडणारी आहेत आणि ती मानायची नाही आणि आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही गर हा माना गर्व मानायचा आणि तो गर्व कशाचा बाबा रे तू काही अक्कल वापरून हा धर्म स्वीकारला नाही जन्मजात तुझ्यावर शिक्का मारला गेला ज्या वेळेला तुझा ब्रेन अंधारात होता या वेळेला तू आजान होतास बिलकुल म्हणजे स्वीकारलेल्या धर्माचा एवढा गर्व बिलकुल म्हणजे हिंदू मागतो हिंदू हा धर्म नाही असं शरद पांचे म्हणतात आणि हिंदू हा एकमेकांना जो जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म असं सप्तर्षी म्हणत एकाच बाजूला असणाऱ्या एकाच विचारधारेमध्ये असणारी ही दोन वाक्य आहेत मात्र दोन वेगवेगळ्या वेग विचार प्रवाहात असलेली मंडळी ही वाक्य सांगतायत आणि तरी सुद्धा आपण हा वाद घालतो ही चर्चा आपण पुढे नेऊया या चर्चेतला दुसरा प्रश्न आपण आता चर्चेला घेऊया आणि तो दुसरा प्रश्न आपण स्क्रीनवर बघू शकता सरकार बदलेल तशी काही विचारवंतांची मतं बदलतायत का सरकार बदलेल तशी काही विचारवंतांची मतं बदलत आहेत का ज्या मुद्द्याचा पुसटचा उल्लेख डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी केलेला होता योग्य राजकीय वातावरणात रत्नागर महाजनची तुमच्यासाठी हा प्रश्न आहे योग्य राजकीय वातावरण निर्माण होईपर्यंत आपली मतं रोखून धरणं किंवा आपली मतं थांबवून ठेवणं हा सुद्धा एक प्रकारचा दांभिकपणा आहे असं आपल्याला वाटतं का नक्कीच दांभिकपणा आहे तो कुणी केला कसा केला कधी केला का केला या प्रश्नांची चर्चा त्या त्या, -त्या विषया संबंधात होऊ शकते पण मुद्दा असा आहे की मुळामध्ये सावरकर या व्यक्तिमत्वाचे दोन पैलू होते एक होता हिंदू धर्मांतर्गत अनिष्ट चाली रीती रूढी परंपरा यांचा त्याग करून हिंदूंनी आधुनिक नीतीमूल्यांचा स्वीकार करावा असं सांगणारे सावरकर okay. आणि दुसरे एक पॉलिटिकल एंटिटी म्हणून हिंदूंनी जास्त सशित रूपानं पुढे okay. यावं यासाठी आणि आक्रमकपणे पुढे okay. यावं यासाठी प्रयत्न करणारे हिंदुत्ववादी सावरकर या दोन्हींचं रिकन्साईल या हे दोन्हींचा मेळ घालणं त्यांना आयुष्यात कधी जमलं नाही त्यामुळं आत्ता जमण्याची शक्यता नाही पण एक दुसरी गोष्ट सांगतो आज जे सावरकरांच्या बाबतीत इतक्या निधड्या छातीनं आहेत त्यांच्या त्यांच्या माहितीसाठी हे सांगितलं पाहिजे की गोळवलकरांचं बंच ऑफ थॉट्स या नावाचं जे पुस्तक आहे त्यात त्यांनी सावरकरांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की जन्माने जरी ते हिंदू असले तरी या चिंतनाने त्यांना मुसलमान बनविले होते या चिंतनाने म्हणजे कोणत्या चिंतनाने तर हिंदू धर्माला आधुनिक काळाच्या अनुरूप वैज्ञानिक वैज्ञानिक विचारावर आधारित नवर रूप देण्याचा त्यांचा जो विचारांचा परंपरा विचार परंपरा आहे उदाहरणार्थ गाय हा एक उपयुक्त पशु आहे माता नव्हे देवता तर देवत, देवत नव्हेच नव्हे हे सावरकर मला स्वतःला व्यक्तिगतरित्या मान्य आहेत म्हणून मुद्दा सावरकर कोण होते काय होते हा नाहीच आहे त्यांच्या नावाने आज जे समाजामध्ये गोंधळ घालायचा प्रयत्न आहेत त्यांच्याबद्दल आहे शेवटी जाता जाता थोडंसं लिहायला वाचायला आम्हाला पण आमच्या आईबापांनी शिकवलेलं आहे त्यामुळं आम्हीसुद्धा जे जमेल ते वाचत असतो एवढंच नम्रपणानं आपल्या चरणी मी सादर करतो बिलकुल मधुचं म्हणजे योग्य राजकीय वातावरण बघून सध्या आपले विचार पोच केले जातात असं तुम्हाला वाटतं काही समाजात लोक का असतील नाही असं नाही हा मुद्दा फक्त मोऱ्यांच्या बद्दलचा आहे अनेक लोक बदलतात आपलं पटलं नाही की आपल्याला काय मिळालं नाही तर लोक पक्षही बदलतात तिथे निश्चय का, का राहत नाही मला फक्त कुमार सप्तर्जीने उत्तर त्या ठिकाणी सांगायचंय की आपण असं म्हणालात की या देशात काही हिंदूच नव्हतं आणि फोक्शिनी काय आपण म्हणाल तशी वेगळी व्याख्या केली नाही बरोबर केलं इट्स अ वे ऑफ लाईफ जीवन पद्धती बिलकुल तो धर्म नाही म्हणत हिंदू धर्माची स्थापना कुणी केलेलीच नाही आणि हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे सगळ्यात जास्त सहिष्णू आहे या देशामध्ये जे जे आले म्हणजे ख्रिश्चन पहिले आले केरळच्या किनाऱ्यावर त्यांना हिंदू राजाने आपला चर्च बांधायला दिली मूळ मुद्दा आपण असं म्हणाला तथा सप्तर्षी साहेब की इथे हिंदू हजारो लाख हजारो वर्षापासून इथे वेगळा धर्म होता मुळात मुस्लिम धर्माचा मोहम्मद पैगंबरचा जन्मच पूर्वी पाचशे सतरा मध्ये झाला बुद्ध धर्माचा बुद्ध स्थापनेनंतर झाला यामध्ये त्या ठिकाणी जीवन पद्धती आहे आणि सगळ्या जगात आता सिद्ध झालेला आहे जीवन पद्धती अर्थाने की ही जीवन पद्धती हिंदू सगळ्या संस्कृत्या संपल्या इजिप्शियन आणि चीन मध्ये राहिली असेल का हिंदू संस्कृती टिकून राहिली हिंदू संस्कृती ही गंगेच्या पाण्यासारखी गतिमान आहे डबक्यासारखी नाही हिमालयाची उंची आहे त्याला महासागराची खोली आहे हे म्हणतात तस हिंदू जीवन पद्धती याचा अभिमान पाळण्याचं कारण असं मी हिंदू आहे या अर्थाने नाही ती ह्या जीवन पद्धतीनेच आधी केली जो आपल्या धर्माचा नाही आपला अनुनय नाही त्याला जगात जगण्याचा अधिकार नाही हे हिंदूंनी कधीच सांगितलं नाही आज सीएकिन्नी किंवा अनेक मुस्लिम लोकांनी जगात दहशतवाद को कोणी वाजवलाय किंवा ख्रिश्चन काही अपवाद वगळला तर ख्रिश्चन धर्मगुरू फार मोठ्या अगदी सहानुभूतीने प्रेरित होऊन आदिवासी क्षेत्रात वनवासी क्षेत्रात किंवा काम करत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतंय की काही लोक विचार बदलत असतील स्वार्थासाठी राजकारण बदललं म्हणून तसे मोरेने बदललेले माहिती नाहीये मला पण विचार हंड्रेड पर्सेंट पटणार आहे ठीक आहे शरद पोशांना सुद्धा याविषयी बोलायचंय शरद जी काय म्हणायचंय नाही काही माणसं त्या स्वार्थाप्रमाणे बदलत असतील आपण ते बघतही असतो पक्ष बदलतात विचार बदलतात पण आता हे असणारच नाही अशा प्रकारची माणसं सगळ्या समाजामध्ये असतातच स्वार्थी माणसं असतात ती त्यांच्याप्रमाणे बदलत असतात पण जे खरे विचारवंत आहेत जे असा विचार करत नाहीत उदाहरणार्थ मी कधीच विचार असा करत नाही मी माझ्या स्वार्थासाठी मी कधीच बदलत नाही म्हणजे काँग्रेसची राजवट होती तेव्हाही मी सावरकर भक्त होतो मी बाळासाहेबांचा चाहता होतो बघतो होतो मी हिंदुत्ववादीच होतो आता शिवसेना भाजपचं सरकार आलंय तरी सुद्धा हिंदु मी हिंदुत्ववादीच आहे मी नाही बदललो कधीच मला अनेक वेळा काँग्रेसच्या लोकांनी ह्याला इलेक्शनच्या काळामध्ये पैसे देऊन बोलवलेलं आहे रॅलीज ना मी नाही म्हणून सांगितलंय म्हटलं माझी विचारांची बैठकच पटत नाही तर मी कसं काय येणार ना ठीक आहे ही चर्चा आपण पुढे नेऊया तिसऱ्या भागाकडे आपण जाणार आहोत मात्र त्यापूर्वी पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेक नंतर रोखोक मधल्या पुढच्या मुद्द्यावर आपण चर्चा घेऊया भेटूया एका ब्रेक नंतर खरे पुरोगामी कोण याविषयी आपण चर्चा करतो आहोत आणि या शेवटच्या भागातला प्रश्न आपण बघूया या भागात चर्चेसाठी घेतलेला प्रश्न आहे सावरकरांना पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षाचं प्रतीक का बनवलं जात आहे सावरकरांना पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षाचं प्रतीक का बनवलं जात आहे डॉक्टर रत्नाकर महाजन काय वाटतं तुम्हाला सावरकरांना असं प्रतीक का बनवलं जात आहे नाही नाही हे विधान अगदीच क्षुल्लक आणि तकलादू विधान आहे असं कधी कुणी म्हटलेलं नाही आहे सावरकर हे प्रतिगामीपणाचे प्रतीक आहेत असं कुठल्याही पुरोगाम्यानी कुठल्याही पुस्तकात लिहून ठेवलेलं नाही मुद्दा असा आहे की पुरोगामी याचा अर्थ इतिहासात काहीही घडत असलं तरी वर्तमानाचा अनुभव लक्षात घेता उज्ज्वल भवितव्यासाठी सतत मानवी समाजानं पुढं चालत राहिलं पाहिजे असं जे सांगतात ते पुरोगामी पुरो म्हणजे पुढे गामी म्हणजे चालणारे सतत पुढं चालणारे जे लोक आहेत ते पुरोगामी आता हे सतत पुढं चालणारे म्हणजे काय तर आज वर्तमानात आपल्यासमोर जे प्रश्न उभे आहेत त्यापैकी काही प्रश्नांची लिंक जर वर्तमानातल्या आपल्या काही नीतीमूल्यांशी जुळत असेल तर त्याच्यापासून फारकत घेऊन नव्या काळातला अनुकूल अशा मूल्यांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपला समाज घडवला पाहिजे ज्याच्यामध्ये सर्व समभाव किंवा धर्मनिरपेक्षता हे एक मूल्य आहे दुसरं मूल्य आहे जाती जमाती जातीपातीतला फरक दूर करून सर्व जातींना समान आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणे अशी काही पुरोगामीत्वाची लक्षणं आहेत त्यासाठी प्रयत्न जे जे करतात ते सगळे पुरोगामी आणि ते प्रयत्न आडवता येत नाहीत म्हणून त्राग्यानं कांगावखोरपणानं जे तथाकथित सुवर्णयुगाची आठवण काढत सतत उसासे भरत असतात सतत सुस्कारे सोडत असतात ते प्रतिगामी आता प्रतिगामी याचा अर्थ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधी काळी भारतात सोन्याचा दूर निघत होता म्हणजे प्रत्यक्षात निघतच नव्हता सोन्याचा धूर कधीच निघत नाही सोन्याचा धूर निघत होता ही सुद्धा एक आलंकारिक वर्णन पद्धती आहे की त्यावेळेला सुबत्ता होती समृद्धी होती संपन्नता होती ठीक आहे त्याचं सुद्धा विश्लेषण अनेक लोकांनी केलेलं आहे की ती का होती कशी होती त्याचं पुढं काय झालं याचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे पण आता तेच न धरता नव्या काळाची आव्हानं स्वीकारण्यासाठी समतेवर आधारित शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ज्या नीतीमूल्यांची कास धरली पाहिजे आणि ज्यांच्या अनुसार कार्यक्रम आखले पाहिजेत असं जे, जे मानतात ते पुरोगामी आणि जे सदैव इतिहासाला कवटाळून बसतात आणि सदैव इतिहासातली कुठली तरी घटना काढायची आणि त्याचं आज बघायचं म्हणजे मुळामध्ये इतिहास हा घडून गेलेल्या वृत्तांचं कथन करत असतो घडून गेलेल्या घटना व्यक्ती आणि प्रसंगांचं कथन म्हणजे इतिहास इतिह असं हे असे असे झाले हे असे असे घडले सावरकरांना सुद्धा हे मान्य नव्हतं हिंदू महासभेनी सावरकरांची जे लिखाण प्रसिद्ध केलं आहे त्यातल्या एका निबंधाचं नावच मुळे आमच्या धर्मभावना दुखावतील ना असं हेडिंग आहे हो oh. जिज्ञासूनी अवश्य तो निबंध वाचावा म्हणजे पुरोगामी आणि प्रतिगामी याचं सांस्कृतिक अंग काय आहे याची थोडी तरी कल्पना त्यांना येईल बिलकुल हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं आहे मधु चव्हाण हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे पण तर त्यापूर्वी हे स्पष्ट करतो की ज्या कारणासाठी ज्यांना तुम्ही तथाकथित पुरोगामी असा शब्दप्रयोग वापरतात ते पुरोगामी ज्या कारणासाठी सावरकरांना मानतात किंवा मा ज्या कारण सावरकरांचं जे तत्वज्ञान जे विचार त्यांना पडतात ते पूर्णपणे वेगळे आहेत आणि ज्या कारणासाठी ते ज्या पक्षांना हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात ते हिंदुत्ववादी पक्ष सावरकरांची पूजा करतात सावरकरांना आदर्श मानतात ती कारणं पूर्णतः वेगळी आहेत यामुळे आपापल्या सोयीची कारण निवडून पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षाचं सा प्रतीक सावरकरांना बनवलं जात आहे असं तुम्हाला वाटतं नाही मला मुळीच वाटत नाही आणि आता महाजनाने जे पुरोगामित्वाची व्याख्या सांगितली ही जगनमान्य व्याख्या आहे त्यांनी काय वेगळं सांगितलं नाही हे बरोबरच आहे बदललेल्या काळानुरूप त्या ठिकाणी बदललं <laughs> हा त्या ठिकाणी मनुष्य धर्म तो जगूच शकणार नाही हिंदू धर्मामध्ये सुद्धा अनेक वाईट चाली रीती प्रथा होत्या पण हळूहळू सुधारकांनी किंवा त्या ठिकाणी त्या 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 गोष्टी त्यावेळाला आंदोलन केलं असेल वैचारिक त्या ठिकाणी लोकांच्यावर प्रभाव पाडून ते बदला सतीची चाल होती कोणी मानताय का अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की त्या ठिकाणी हिंदू समाजाने स्वीकारलेल्या आहेत अडथळच राहिलेलं नाही म्हणून मगाशी मी शब्द वापरला की हा हिंदू समाज हिंदू धर्म हा गंगेच्या पाण्यासारखा गतिमान आहे बिलकुल मुद्दाच्या वेळी अभिमानाचा येतो त्यावेळी राज्यघटनेनी प्रत्येकाला दिलेलं स्वातंत्र्याचं काय करायचं हा प्रश्न सुद्धा इथे निर्माण होतो त्यामुळे हिंदूंनी हिंदू असल्याचा अभिमान बाळगण्याचा प्रत्येकाला का अधिकार आहे तर द्वेष कोणी करत नाही एक प्रत्येकाला हिंदू असल्याचा अभिमान बाळगण्याचा जरी हक्क आहे असं तुम्ही म्हणत असलात तरी सुद्धा एखाद्या हिंदूला हिंदू असल्याचा अभिमान न बाळगण्याचा सुद्धा हक्क आहे हे तुम्ही मान्य करता का हर, हरकत नाही पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हणाले होते हुँ. मी त्या ठिकाणी अपघाताने हिंदू झालेलो आहे हा परंतु मग एखादा म्हणेल जसं त्यांच्या व्याख्येप्रमाणे की आपली जी आई असते ती बायोलॉजिकल असते तू मला जन्म दे असं कोणी सांगलेलं नसतं एखादा म्हणेल तुझ्या अभिमान कशाला मला बाळगायला पाहिजे एवढा वेळे पण आहे म्हणण्यासारखा असा तर कुठल्या गोष्टीचा अभिमान नसेल राष्ट्राचा अभिमान नसेल आपण ज्या जाती म्हणजे वेगळं आता हिंदू धर्म आता मी मी संघाचा स्वयंसेवक म्हणून सांगतो संघाला प्रतिगामी म्हणतात का आम्ही सामाजिक आम्ही हिंदू धर्मातले सगळे तुम्ही और... समान आहात जात पात मानू नका आणि ज्यामुळे आपल्या जाती जातीमध्ये आपण भिंती उभारल्यामुळेच आपल्या देशात बाराशे एकमेव देश आहे आपला की तो बारा वर्षे बाराशे वर्ष गुलाम राहिला त्याचं कारण आपल्यामध्ये असलेली व्यवधानं ही जातपात इतराला त्या ठिकाणी जनावरांपेक्षाही कमी समजलं परंतु जे जे जाणार समाज सुधारकांनी त्याच्यावर आघात करून गैर आहे मानलं ते हिंदू समाजाने स्वीकारलं आणि जे स्वीकारत नाही ते त्या ठिकाणी समाजाच्या मागेच पडणार आधी बद... सो कॉल जे एक मिनिट आहे का सो कॉल जे प्रतिगामी किंवा पुरोगामी आहेत आता चीनचं आक्रमण झालं मी पुन्हा या ठिकाणी पुनरावृत्ती करतो चीनचं आक्रमण झालं तर या देशातल्या कम्युनिस्टांनी हे आक्रमण नाही ते मुक्ती आहे असंही मानलं होतं सगळं जग एक आहे परंतु तोच विचार त्या ठिकाणी संपला समाजवाद संपला साम्यवाद संपला रशियाचं विघाटन झालं पोलंड जर्मनीचं युनिफिकेशन झालं त्यामुळे पुरोगामी हे असलंच पाहिजे माणसानी त्यांच्या व्याख्येप्रमाणे समाज जगूच शकणार नाही ठीक आहे पण इतिहास जर माणूस विसरला तर त्याचा भूतकाळ भविष्यकाळ कधी उज्ज्वल होणार नाही इतिहासाच्या वांग्याचं भरीत करू नये परंतु इतिहास तुमचं मूळ आर्ग्युमेंट काय आहे त्यांची पुरोगामी असण्याची व्याख्या तुम्हाला मान्य आहे पण त्या ती व्याख्या तुम्हाला मान्य नाहीये की त्या व्याख्येनुसार सध्याच्या पुरोगाम्यांचं आश्रण नाही आहे हो त्यांनी व्याख्या चुकीची काय सांगितली व्याख्या बरोबर आहे त्यांनी सांगितलं जे बदललं पाहिजे काळानुरूप बदललं पाहिजे परंतु बदलताना आपला जो बेस आहे चांगला तो सोडण्याची काय गरज नाही आहे आणि तो आपण सोडला नाही आणि म्हणूनच आपण आज जगामध्ये टिकलोत आपल्यामध्ये बहीण बहीण लग्न नाही करत आपल्यामध्ये एक ब्लड ग्रुप घ्या आपण करत नाही आता आपण लग्न बघताना पत्रिका काही माणसं बघत नाहीत जे आधुनिक विचारांच्या ठीक आहे सप्तर्षी सर तुम्हाला असं वाटतं का सध्याच्या व्यवस्थेमध्ये मी एखाद्या धर्माचा आहे याचा अभिमान बाळगण्याचा मला अधिकार नाही असं मानणारी व्यवस्था सध्या आपल्याकडे आहे त्याचं पथ्य आहे तुम्ही इतर धर्माचा द्वेष क करत नसाल आणि इतर धर्मानेही आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगू शकत असाल तर तुमच्या म्हणण्याच्या मागे काहीतरी एकतरांचा मेजॉरिटीजमचा रस्ता होता कारण आहेच मेजॉरिटी म्हणून आणि यांची हिंदूची व्याख्या अशी जो सोषिक नाही जो शोषिक होता तो हिंदू चांगला होता असं आम्ही मानतो त्यांचं म्हणणं असं आहे की नाही तो इतरांचा द्वेष करणाराच पाहिजे आणि म्हणून हिंदू अधिक हिंसा इज इक्वल टू हिंदुत्व आहे हिंदू मुळात अहिंसक आहे आणि हिंदू हा धर्म नीट जर तपासला तर तो, तो इथनिक आहे म्हणजे पर्यावरणवादी जे पर्यावरणात राहत होते तसंच ॲडजस्ट करत होते म्हणून इथं समुद्रबंदी होती समुद्राचा तोडून गेला तर दुसऱ्या पर्यावरणामध्ये हिंदू धर्म टिकू शकत नाही आता येणारे जे आहेत ते नॉन हिंदू आहेत कारण त्यांनी समुद्रबंदी तोडली आहे पण ते अगावपणाने भारतामध्ये गोंधळ घालायला पैसे देतात आता हा सगळा प्रश्न आहे आणि मला एक मधू चव्हाणांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला पुरोगामी हे विशेषण खूप आवडतं का हो तुम्ही सारखं पुरोगामी आम्हीच पुरोगामी आहोत आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हीच प्रतिगामी आहोत कारण आम्हाला प्रतिगामी नाहीच आवडत प्रतिगामी हा चुकीचाच आहे कारण तो तुम्ही काय काय सिद्धांत मांडले हे जरा तपासून बघा ना मित्र म्हणून सांगतो मी तुम्ही असं म्हणालात की आपल्या आईबापांचा अनुभव आईबाप हे जेनेटिकली असतात ही पुरोगामी बुद्धी आणि प्रतिगामी बुद्धी ही वांशिक असते का म्हणजे हा सिद्धांत तुम्ही म्हणताय ब्राह्मण पण पुरोगामी बदललं पाहिजे ही जेनेटिकली जात नाही केली जात सप्ताशी जे ऐका पुरोगामी हा विचार जगामध्ये हिंदुत्ववाद्यांनी जेवढं पुरोगामित्व स्वीकारण तेवढं कोणीच स्वीकारलं नाहीये पण तुम्ही त्या ठिकाणी पुरोगामी आहे दुसऱ्याचा द्वेष करणं ह्याला तुम्ही म्हणता तिथे आमची भांडण आहे दुसऱ्याचा द्वेष करणं जे हिंदुत्व असलं पाहिजे हिंदुत्ववादी आहे म्हणून तुम्ही मला माझा द्वेष करता ढोंगी वर्षाच्या आधी धर्म स्वीकारायची परवानगी नाही पाहिजे धर्म ज्याने त्याने रजिस्टर केला पाहिजे की मी हा धर्म मानतो झाल्यावर अक्कल आल्यावर आपला आपोआप काहीतरी ऑटोमॅटिक हे काय भानगडे तर त्यामुळे कन्फ्युजन होत म्हणून अठरा वर्षाचं पोर झाल्यानंतर त्याला अधिकार पाहिजे तर बारा धर्मापैकी तो कोणताही स्वीकारू शकतो त्याच्या बाहेरचा स्वीकारू शकतो किंवा तो सांगू शकतो मला धर्माची आवश्यकता वाटत नाही हे सगळे हे सगळं हिंदू धर्मात आहे म्हणजे हे सर्व हिंदू धर्मात आहे हिंदू धर्मात आहे देवाला न मानणारे चारवाक आहे हिंदू धर्मामध्ये दगडाला देव मानणार आहे देव न मानणार आहेत ते सुद्धा हिंदू आहेत चेंडी ठेवणार हिंदू आहेत असं कोणी मानत नाही देवाची पूजा न करणारे उपास न करणारे सुद्धा हिंदू आहे हे सगळे हिंदू आहेत ही व्याख्या फार व्यापक आहे ही चर्चा आपण पुढे इतिहास हिंसेचा आहे सब, मी येतो तुमच्याकडे शरद पोंगशे मागच्या संपूर्ण भागात जी काही चर्चा सुरू आहे ती तुम्ही ऐकता आहात सावरकरांना कशा प्रकारे एक आ, समाज सुधारक सावरकर ज्यांनी गायीविषयी सांगितलं ज्यांनी अचेतन देहाविषयी सांगितलं आणि दुसरे राजकीय सावरकर राजकारणी सावरकर ज्यांनी धर्माविषयी सांगितलं हिंदू संघटनासारखे मुद्दे त्यांनी मांडले राजकीय आणि सुधारक या दोन्ही सावरकरांना एकत्रितपणे स्वीकारायला सध्या कुठलीच विचारधारा तयार नाहीये असं चित्र दिसतंय का आ, मला आवर्जून आता बोलावं असं वाटेल हो आ, एक तर महाजन साहेबांनी जी पुरोगामित्वाची व्याख्या सांगितली ती योग्यच आहे पुरोगामीच होते त्या व्याख्येनुसार सावरकर पुरोगामीच आहेत पुरोगामीच होते सावरकरांच्या एवढा विज्ञाननिष्ठ पन्नास वर्षा शंभर वर्षां पुढचा विचार करणारा राजकीय नेता दुसरा कोणी असू शकत नाही ते कधीही त्यांनी जुन्या गोष्टी अडकून पडले नाहीत सावरकरांचं एक वाक्य आहे वेद पुराण कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत आदरणीय आहेत पण आचरणीय नाहीत हो विज्ञान हा तुमचा धर्मग्रंथ व्हायला पाहिजे एवढा मोठा विचार मांडणारे सावरकर हे पुरोगामीच्याही पुढे जाणारे आहेत आता दुसरी गोष्ट आता एका गोष्टीला मात्र मी महाजन साहेबांचं मला पटलेलं नाही ते म्हणजे त्यांनी पुरोगामित्वांनी इतिहासातच डोकावलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं ते बोलत होते तर तसं असू शकत नाही जोपर्यंत इतिहास तुम्हाला माहीत असलाच पाहिजे इतिहासामधल्या गोष्टी वर्ण तुम्ही शिकून पुढे जायचं असत मागच्या शहाणा हे जे आपण म्हणतो सावरकरांच एक वाक्य आहे जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो भारत देश इतिहास काय विसरत गेला मुळातो इतिहास उत्तर पूर्ण करा फक्त इथे एक फक्त मी तुम्हाला आठवण करून देतो कदाचित महाजनांना तेच बोलायचं आहे त्यांचा मूळ मुद्दा असा होता की वर्तमान काळाचं भान विसरून केवळ इतिहासातली पुराणातल्या वांग्यांमध्ये रममाण होणं आणि त्याचाच अभिमान बाळगत बसणं चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही तुमचं उत्तर रममान व्हायला मी पण विरुद्धच आहे हो ऐका ऐका रममान होण्याच्या बाबतीत मी पण विरुद्धच आहे रममाण व्हायचंच नसतं पण माहीत असला पाहिजे इतिहास इतिहास माहीत नसला की भविष्य घडवता येत नाही इतिहास हा माहीत असलाच पाहिजे तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा माझा मी जन्माला आलो आता मी चाळीस वर्षाचा असेल तर गेल्या चाळीस वर्षात माझ्या आयुष्यात काय घडलं हा भूतकाळ जर मला माहित नाही त्यामुळे इतिहास हा माहीत असलाच पाहिजे इतिहासामधली वाईट गोष्टी टाकून द्यायच्यात पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहिजेत अठराशे बत्तीस साली झाशीची राणी घोड्यावर बसून लढते सावित्रीबाई फुले लढते हा तर हा इतिहास आमच्या आताच्या बायकांना जर शिकवला भारतामध्ये बायकांवर बलात्कार झाले नसते कारण सगळ्या झाशीच्या राहण्या तयार झाल्या असत्या बिलकुल पण आम्हाला हा शौर्याचा इतिहासच शिकवत नाहीत हा दुसरी एक गोष्ट अहिंसा आणि आक्रमकतेबद्दल मगाशी खूप वेळा बोलणं झालं तर आक्रमक नसलेले अहिंसक असलेले आणि मवाळ असलेले तेच हिंदू हे असूच शकत नाही आक्रमकता असलीच पाहिजे आम्ही एका एक गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करा असं शकत नाही शिवाजी महाराजांनी ते केलं नाही प्रभू रामचंद्रांनी केलं नाही आणि श्रीकृष्णांनी सुद्धा लढायलाच शिकवलं स्वतःच्या काकाच्या चा हो। विरुद्ध अर्जुनाला बाणच घ्यायला पुढे आक्रमक असलेच पाहिजेत फक्त आक्रमकता कुठे आणायची आणि कुठे आणायची नाही हा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे ठीक आहे एकीकडे आपण याही गोष्टीवर चर्चा करतो आहोत की काळानुसार बदलण्याची गरज आहे काळा काळाची जी आव्हानं आहेत त्यानुसार आपण बदलतो आहोत दुसरीकडे त्या मदे त्या काळामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान ही त्या त्या काळातली स्ट्रॅटेजी असते आणि ती त्या त्या काळापुरती लागू पडते ते काही सार्वकालिक तत्वज्ञान म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघता येत नाही असं हे तत्वज्ञान सांगणाऱ्याच विचारवंतांनी म्हटलेलं होतं जसं ते सावरकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं अनेक गोष्टी करणं अनेक स्ट्रॅटेजी राखणं ही त्या काळाची गरज असते राजकीय गरज असते सामाजिक गरज असते मात्र सध्याची राजकीय आणि सामाजिक गरज ओळखून आपण पुढे जातो आहोत का विकसनशील देशाकडून विकसित देशाकडचा आपला प्रवास सुरू आहे का आणि ह्या पुढच्या प्रवासाचं पुढे बघून चालण्याचं प्रमाण किती आहे आणि पाठीमागे बघून इतिहासात रममाण होण्याचं आणि इतिहासाचा अभिमान बाळगत वर्तमानाचं भान सोडण्याचं प्रमाण किती आहे याचासुद्धा आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे या चर्चेच्या निमित्तानं काही मुद्दे समोर येत आहेत बऱ्याचशा व्याख्या ह्या जे दोन विरोधी विचार गट आहेत असं म्हणलं गेलं म्हटलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या व्याख्या तर त्याच आहेत मात्र मग नेमका नेमकी समस्या कुठे येते अनेक बाबतीत जर वैचारिक एकमत होते तर आचरणाच्या बाबतीत ते एकमत का होत नाही आहेत असे प्रश्नही निर्माण होत आहेत या निमित्तानं त्यातल्या काही प्रश्नांना आपल्याला वाचा फोडता आली वेगवेगळ्या निमित्ताने ही चर्चा होतच राहील तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार रोखोक मध्ये आज आम्ही इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पॉल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे